सर्वात पहिला परफॉर्मन्स नाटक किंवा मूवी परफॉर्मन्स कोणता होता? बालनाट्य स्टेजवर होतं. मी भित्रा ससा आणि परिराणी असा रोल केला होता. निर्माती झाल्यानंतरचं शेड्यूल आणि फक्त अभिनेत्री असतानाचं शेड्यूल यामध्ये काय मोठा फरक जाणवतो? अभिनेत्री असताना 3 तासाचं काम असतं, निर्माती झाल्यावर 24/7 काम करायला लागतं. कोणत्या नाटकाचा रिमेक करायला आवडेल? नाटकाचा रिमेक आय डोंट नो, नाटकाचा रिमेक नाही, मला कुठचाच ॲक्च्युली फार रिमेक करायला नाही आवडत, नवीनच करायला आवडतं सारखं. तुला आवडलेले स्वतःचे 5 चित्रपट कोणते? बापरे, माझं काम मला फार नाही आवडत खरं सांगायचं तर, पण तरी त्यातल्यात जोगवा, मुंबई पुणे मुंबई, एक डाव धोबी पछाड, त्यात फनी रोल आहे, डबल सीट बरं काम केलं आहे, बाकी असतील कदाचित आघात. तुझा एखादा तू म्हटलेला आवडता संवाद? एका नाटकातला आहे जे आत्ता सुरू आहे, कोडमंत्र नावाचं, त्यात मी एका लॉयरचा रोल करते आणि त्यात शेवटचा क्लायमॅक्स जो 13 मिनिटाची एक शेवटचा मोनोलॉग सारखा आहे तो मला आवडतो, कारण त्यामुळे मी केस जिंकते. त्याच्यातली एखादी लाईन? तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुम्ही एक गोष्ट रचलीत मग ती तुम्हाला चांगली वाटायला लागली, मग तुम्ही कम्फर्टेबल झालात आणि तुम्हाला ती सत्य वाटायला लागली, पण ऐकायला चांगली वाटली म्हणून प्रत्येक गोष्ट सत्य असते असं नाही ना सर. सत्य जेव्हा पायात चपला सरकवत असतं ना, तेव्हा खोटं अनवाणी पायाने गाव हिंडून आलेलं असतं. हा त्यातला एक छोटा सेगमेंट आहे. तू सतत गुणगुणतेस असं एखादं गाणं? कधी तू रिमझिम झरणारी बरसा. तुला जर एखादी फँटसी मूवी करायची असेल तर तू कोणता रोल करशील? मी कुठचा असा भीती वाटलेला असा रोल करेन, म्हणजे मी प्राण्यांचा असेल तर सिंह करायला आवडेल, माणसांचा असेल तर भूताचा रोल करायला आवडेल, पौराणिक असेल तर राक्षसाचा रोल करायला आवडेल, कारण त्यातली सगळ्यात फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर्स जी भीती घालतात ती असतात, मला ती आवडतात, टेरर निर्माण करणारे. पुण्यात खाण्याची एखादी बेस्ट जागा कोणती सांगशील? संभाजीबागची भेळ, जी मुंबईत अजिबात चांगली मिळत नाही, भेळ फक्त पुण्यात खायची असते. आतापर्यंतचा पाहिलेला वाईट किंवा न आवडलेला चित्रपट? नाही, मला मला एकच माझा प्रॉब्लेम असा आहे की मला हॉरर सिनेमे बघायला आवडतात, म्हणजे थिएटरमध्ये जाऊन, आणि ते मला त्याची भीती वाटते म्हणून मग ते आवडत नाहीत, असं दोन्ही होतं, म्हणजे मी तिकीट काढून जाते पण मला ते बघता येत नाही, मी असं वगैरे बघते आणि मग ते आवडत नाही, मला राग येतो, त्यामुळे हॉरर सिनेमे बरेच आहेत जे मला आवडले नाही आहेत. आतापर्यंत सर्वात कठीण वाटलेली भूमिका कोणती? लॉयरची कोडमंत्र नाटकातली, कारण अवघड आहे. ओके, आधीच्या पिढीकडून सतत ऐकावी लागलेली गोष्ट कोणती? आमच्या काळात हे असं नव्हतं, तुमची पिढी हल्लीची पिढी म्हणजे सतत ते फोनमध्ये लक्ष, आमच्या काळात माणसांशी बोललं जायचं यंत्रांशी नाही, हे फार म्हणजे आता तुम्ही सगळेजण अनुभवत असाल हे, पण काय करणार, आपलं काम असतं ना याच्यावर, पण तरी. दिवस संपताना सर्वात शेवटची गोष्ट कोणती करते? झोपते. ओके, आता शेवटचा प्रश्न, चढता क्रम लावायचा आहे. बेस्ट केमिस्ट्री: अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, उमेश कामत, उपेंद्र लिंबे. 3 आणि 4 नंबर नाहीच आहेत म्हणजे माझ्या केमिस्ट्रीमध्ये, माझ्या सगळ्या ॲक्टर्सवर केमिस्ट्री उत्तमच आहे, पण स्वप्नील मी सगळ्यात जास्त काम केलं आहे, त्यामुळे 1 नंबर केमिस्ट्री आमची आहे, कारण आम्ही खूप जास्त वेळा एकत्र काम केलं आहे आणि बाकी सगळ्यांनी माझ्याबरोबर एकदाच काम केलं आहे म्हणून ते 2 नंबर, पण बाकी उमेश टेरिफिक ॲक्टर आहे. उपेंद्रविषयी मी काही बोलू शकत नाही, आणि जोगवामध्ये आम्ही नंतर तर जोगवाच्या शूटिंगला आम्ही एक्सप्रेशनचे नंबर ठरवले होते, म्हणजे इतकी केमिस्ट्री की 4 नंबर द्या आणि 7 नंबर देऊया वगैरे या लेवलला, आणि अंकुश आणि मी पण धमाल केली, सो खरं तर 2-3-4 नंबर नाही आहेत, पण तरी सुद्धा आपण 1 नंबर आणि 2 नंबर असतो. नमस्कार, मी मुक्ता बर्वे, सबस्क्राईब टू राजश्री मराठी.